रोहित सेनेनं इतिहास रचला, भारताने 17 वर्षानंतर T20 विश्वचषक जिंकला. पंतप्रधान मोदींकडून भारतीय संघाचं अभिनंदन, एक ऐतिहासिक विजय म्हणत केलं कौतुक. बैल खरेदीच्या वादातून बारामतीत गोळीबार, रणजित निंबाळकरांचा मृत्यू झाल्यानं जमाव आक्रमक, आरोपी काकडेंना तातडीनं अटक करण्याची मागणी. जेसीबीनं फुलं उधळून घेणार नाही, ओबीसी बांधवांना विनंती, तर चुकीच्या गोष्टींना बळी पडू नका, ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचं आंदोलकांना आवाहन. माझा फोटो मॉर्फ करण्याच्या नादात त्यांचा खरा व्हिडिओ समोर आला, मी चादरीच्या आडून काही खात नाही, वडापावच्या ट्रोलिंगला लक्ष्मण हाकेंचं सडेतोड उत्तर. नाशिकमध्ये ठाकरेंच्या पक्षाचे नेते वसंत गीतेंच्या कार्यालयावर पालिकेचा हातोडा, राजकीय सुडबुद्धीनं कारवाईचा वसंत गीतेंचा आरोप. कथित मध्य घोटाळ्याप्रकरणी अरविंद केजरीवालांच्या अडचणीत वाढ, अरविंद केजरीवालांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषानं दुमदुमली अलंकापुरी, ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचं प्रस्थान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही पालखीत सहभागी.